या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि मुलुक महाराष्ट्राची सुरुवात करूयात. आज सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकवणारी, सगळ्यांना चटका लावून जाणारी, अस्वस्थ करणारी बातमी, अर्थातच छोट्या पडद्यावरचा एक मोठा चेहरा, घराघरात ज्याचे लाखो कोट्यवधी फॅन आहेत असा सिद्धार्थ शुक्ला, ज्याने आज आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झाल्याची बातमी जेव्हा सगळ्यांच्या कानावर आली तेव्हा ऐकणाऱ्याचा आणि बघणाऱ्याचा विश्वाससुद्धा बसत नव्हता, इतकी ही धक्कादायक बाब होती. बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली निधनानं सगळ्यांना जबरदस्त धक्का बसलाय. त्याच्या मृत्यूचं कारण अजून अस्पष्ट असून हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. शवविच्छेदन अहवालानंतर हे सगळं स्पष्ट होईल. सिद्धार्थच्या मृतदेहाचं कुपर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन केलं जात आहे. कुपर रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही बाह्य जखम त्याच्या शरीरावर आढळून आलेली नाही आहे. दरम्यान त्याच्या निधनानंतर सगळ्यांनाच जबरदस्त असा धक्का बसला असून बॉलिवूडमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहेत, त्याच्या असंख्य आठवणींना उजाळा देत आहेत. एक्टर्स में साथियों में लोकप्रिय भी बहुत थे. सिद्धार्थ से कई बार मुलाकात हुई, उनकी विनम्रता भी मुझे याद आ रही है. मैं समझ सकता हूँ इस समय उनके चाहने वालों पे क्या गुजर रही होगी, उनके परिवार में उनके माता पिता की क्या स्थिति होगी, उनके बहनों की, दो बहनें हैं, उनकी क्या सिचुएशन होगी, हम आप कल्पना कर सकते हैं. अब हम तो यही प्रार्थना करेंगे कि हम सब भी इस दुख को बर्दाश्त कर सकें, उनके परिवार के लोग इस दुख को बर्दाश्त कर सकें, ऐसा ईश्वर उनको शक्ति दे. सीजन 13 में हमारी लड़ाइयाँ भी दोनों भाइयों के हुई, वो प्यार की लड़ाइयाँ थी. और मैं जब सीजन 13 के बिग बॉस से बाहर आ रहा था तो सबसे ज़्यादा अफसोस सिद्धार्थ शुक्ला जी को ही हुआ था, क्योंकि मैं उनको बाबा बोलता था और हमारी कोई पहले से परिचय नहीं थी. लेकिन बिग बॉस के सीजन 13 में ही हमारी मुलाकात उनसे हुई. वो बड़े अच्छे इंसान भी थे, अपनी कोई भी बात निधड़क बोलते थे. और इस उम्र में जाना ये कुछ अजीब सा लगा, तो क्या बोल सकते हैं, बस मैं भगवान से ही प्रार्थना करूंगा कि उनकी आत्मा को शांति दे. बहुत दुखद खबर. सिद्धार्थ शुक्ला इतने कम उम्र में और इस वक्त सक्सेस की दहलीज पर उन्होंने इतना बड़ा कदम रखा था बिग बॉस के बाद. बिग बॉस के घर से उनको बहुत प्रेम मिल रहा था, उनका ये अचानक चले जाना हार्ट अटैक से क्वाइट शॉकिंग, एक बहुत बड़ी क्षति है, बहुत बड़ा नुकसान सिनेमा इंडस्ट्री के लिए, टेलीविजन इंडस्ट्री के लिए, उनके करोड़ों करोड़ों फैंस के लिए जो ऑल ओवर वर्ल्ड, ऑल ओवर हिंदुस्तान उनको मोहब्बत करते थे. मतलब क्वाइट शॉकिंग. सिद्धार्थ, याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल परदेशी सुद्धा जोडले गेलेले आहेत. विशाल, आज सिद्धार्थच्या निधनाची बातमी ज्यांनी ज्यांनी ऐकली त्या प्रत्येकाचा विश्वास बसला नाही या बातमीवरती, कारण वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी त्यानं घेतलेली ही एक्झिट आपल्या सगळ्यांना चटका लावून गेली. विलास, पुन्हा तेच म्हणावं असं वाटतं की वय वर्ष 40 एक आहे, त्याचं जाण्याचं वय नव्हतं. आणि त्यामुळे अर्थातच मालिका विश्वातील बिग बॉस निघून गेल्याची जी एक भावना आहे ती या मालिका विश्वातला प्रत्येक कलावंत व्यक्त करताना दिसतो, हे धक्कादायक आहे. आता या क्षणाला जे आपल्याला सिद्धार्थ बद्दलचं अपडेट कळतंय की कुपर रुग्णालयात त्याच्यावर त्याचं शवविच्छेदन केलं जातं, अर्थात त्याची व्हिडिओग्राफी देखील केली जाणार आहे, त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय, याची सगळी माहिती जी आहे त्या शवविच्छेदनाच्या माध्यमातूनच पुढे येऊ शकते. डॉक्टर वेगवेगळे तर्कवितर्क याबद्दल व्यक्त करताना दिसतात. म्हणजे सिद्धार्थ तसा खूप फिटनेस फ्रीक मनुष्य होता, म्हणजे 3 ते 4 तास व्यायाम करणं हे तो दिवसाला कधी चुकत नव्हता. पण असा एक अंदाज व्यक्त केला जातोय की त्याचा फिटनेस बॉडीवरती, म्हणजे काय म्हणूयात की त्यासाठी त्याचं काम असायचं, पण स्वतःच्या आरोग्याच्या विषयाला घेऊन वेळेवरती आहार किंवा काही तणाव त्याच्या आयुष्यात होता असं देखील आता म्हटलं जातंय. रात्री त्यांनी त्याच्या आईला उठवलं होतं ज्यावेळेस त्याच्या छातीमध्ये दुखत होतं, काही गोळ्या देखील त्यांनी घेतल्या आणि त्यानंतर तो झोपला. सकाळी त्याच्या कुटुंबियांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उठलाच नाही. त्यामुळे असं म्हटलं जातंय की झोपेतच त्याला कदाचित हृदयविकाराचा झटका आला असावा आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे
आता शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच आपल्याला कळू शकेल की सिद्धार्थचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. पण हे धक्कादायक आहे, त्यामुळे पुन्हा एकदा अभिनेत्यांचं फिटनेस हा दिसताना बरोबर दिसतो, पण खरंच ते तणावात असतात का, काही त्यांच्या समस्या असतात का, रोजचा आहार आणि इतर सगळ्या या स्पर्धात्मक युगुळांमध्ये स्वतःला टिकवणं या सगळ्या विचारातनं अशा काही घडामोडी त्यांच्या शरीरातनं घडतात का, या सगळ्या गोष्टींची चर्चा आता या क्षणाला सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे सिद्धार्थ सारखा कलावंत हा आपल्यामध्ये नसणं हे धक्कादायक दुःखद आहे, पण त्याचबरोबर इतर देखील इंडस्ट्रीतल्या सगळ्या त्या स्ट्रगलर करता किंवा त्या मालिकेमध्ये काम करणाऱ्या सगळ्या अभिनेत्यांकरता हा एक त्यांच्या समोर असलेली ही घटना असेल की जीवनशैली ही निश्चितच आपल्याला आता वेगळ्या पद्धतीने न्यावी लागणार आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागणार आहे. कारण आयुष्य हे अशाश्वत झालेलं आहे, भलेही तुम्ही मोठ्या पडद्यावरती दिसता, चमकताना दिसता, वेगवेगळ्या भूमिकांमधून दिसतात, लोक तुमच्यावरती प्रेम करतात, पण जे आपल्यावरती प्रेम करतात त्या प्रेक्षकांसमोर सतत पुढे राहण्यासाठी म्हणून आपण स्वतःचं आरोग्य. बरोबर, मी येतो तुमच्याकडे विशाल, तुमच्याकडे येतो आता. आपल्यासोबत पारस धामा आपले प्रतिनिधी आहेत. पारस जी, आज बिग बॉस का ये विनर हम इस इंडस्ट्रीचे जिस तरह से उसने एग्जिट ली है, एक बिग लॉस है हमारे लिए. जी बिल्कुल, बहुत बड़ा नुकसान है, क्योंकि जिस तरीके से पिछले कुछ समय से सिद्धार्थ शुक्ला इंडस्ट्री में उभरे थे, उनके पास बहुत सारे प्रोजेक्ट थे, आने वाले समय में भी वो उभरता सितारा बन रहे थे, बॉलीवुड हो या टेलीविजन हो या रियलिटी शोज हो, उसमें सिद्धार्थ शुक्ला का नाम अव्वल दर्जे का था. सिद्धार्थ ने अपने करियर में बहुत सारे शोज में काम किया, उनमें से सबसे बड़ा शो था बालिका वधू, जो भारत का भी सबसे बड़ा शो माना जाता है. उस शो में उन्होंने काम किया, उसके बाद उनको कामयाबी मिली और कामयाबी के शिखर पर वो पहुंचे थे. उसके बाद ग्राफ उनका बढ़ता गया, उन्होंने फिल्म भी एक की बॉलीवुड की, जिसको हम हम्टी शर्मा की दुल्हनिया के नाम से जानते हैं. उस बीच बहुत सारी ऐसी चीजें भी की, उन्होंने ब्रांड को प्रमोट किया, उन्होंने मॉडलिंग की, उन्होंने रियलिटी शो में काम किया, जिनमें उनको बहुत ज्यादा पॉपुलैरिटी मिली, उनके फैन बेस जो है वो बहुत ज्यादा स्ट्रांग हुआ, लोग जो है उनको चाहने लगे. वहीं वेब सीरीज भी, वो पिछले कुछ दिनों पहले एक वेब सीरीज भी उनकी रिलीज हुई थी, वो भी एक बहुत बड़ी हिट रही थी, लोगों ने बहुत ज्यादा पसंद किया था. ऐसे में एक ऐसी खबर आना जिसका किसी ने अंदेजा भी नहीं लगाया था, ना ही किसी ने सोचा होगा कि एक ऐसे व्यक्ति को हार्ट अटैक हो सकता है जो अपनी दिनचर्या एकदम डिसिप्लिन से रखता है, जो खान पान का बहुत ख्याल रखता है, अपने फिजिक के लिए बहुत मेंटेन रहता है, ऐसे व्यक्ति को हार्ट अटैक आना एक बहुत बड़ा सदमा था उनके फैंस के लिए. उनके जो करीबी हैं, उनके जो परिजन हैं, वो अभी भी ये मानने के लिए तैयार नहीं है कि सिद्धार्थ शुक्ला को दिल का दौरा पड़ सकता है और वो हमारे साथ आज नहीं है. क्या पारस जी उनको कोई मेंटल स्ट्रेस था, उसके बारे में कुछ जानकारी मिली है? अभी तक ऐसी कोई आधिकारिक पुष्टि नहीं हुई है, ना ही ऐसी कोई जानकारी सामने आई है, क्योंकि जिस तरह का व्यक्तित्व इनका था, वो एकदम अलग किस्म के व्यक्ति थे, हर किसी के साथ जो है रहते थे, उनकी दोस्तियों के चर्चे बहुत हैं, एक रियलिटी शो में उनके दोस्ती को लेकर लोग पसीने पड़ने लगे थे, इस तरह के व्यक्ति थे. और जिस तरीके से उनका पिछला एक दो साल रहा है, वो कामयाबी की ऊंचाइयों पे थे, उसमें yes. कभी भी ऐसा नहीं लगा कि उनको काम को लेकर कुछ स्ट्रेस होगा या कोई और स्ट्रेस से वो जो है वो गुजर रहे हैं, वैसा कोई भी अंदाजा नहीं लगा सकता है कोई, क्योंकि जो जिस तरीके की जिंदगी थी उनकी, जिस तरीके से वो अपने करियर की ऊंचाइयों पे थे, उन्होंने रियलिटी शोज किए, उन्होंने वेब सीरीज की, उनको फिल्मों के ऑफर्स थे, वो एक रियलिटी शो के विनर भी रहे हैं, तो मानसिक जो तनाव था उससे लोग उस चीज को मानने के लिए तैयार नहीं है. उनके परिजन भी यही कह रहे हैं कि ऐसा कोई मानसिक तनाव उनके साथ नहीं था, कोई ऐसी दिक्कतें नहीं थी, कोई काम के लिए कोई ऐसी दिक्कत नहीं थी, जिसकी वजह से. पारस जी, और एक जानकारी चाहिए थी आपसे कि क्या उनके ट्रेनर से आपकी बात हुई, क्योंकि वो जिम करते थे, उनको पहले कुछ तकलीफ थी ऐसी? जी, उनके जिम ट्रेनर से न्यूज 18 इंडिया ने बातचीत की थी. उस समय ये बात सामने आई कि वो दिन में 3-4 घंटों जो है पूरी तरीके से जिम करते थे, पूरे डेडिकेशन से जिम करते थे, अपने खान पान का बहुत ज्यादा संभालते थे, अपने खान पान पे ध्यान देते थे, अपने फिजिक पे बहुत ज्यादा ध्यान देते थे, और कभी भी कोई ऐसी बात सामने नहीं आई कि उनको कोई बीमारी थी या फिर वो कोई दवाइयां ले रहे थे उस बीमारी से ठीक होने का. उनके जिम ट्रेनर ने भी यही बताया है कि ऐसा कोई चीज जो है वो सिद्धार्थ के साथ थी ही नहीं. वो बहुत ज्यादा डिसिप्लिन व्यक्ति थे, हर चीज डिसिप्लिन से करते थे, हर चीज में ध्यान रखते थे, बहुत अच्छे व्यक्तित्व था उनका और बहुत अच्छे व्यक्ति थे.
तो इन सारी चीजों में उनके जिन प्रोनों का तो यही कहना है कि ऐसी कोई संभावना नहीं थी, तो उनको कोई दिक्कत थी या उनको कोई बीमारी थी जिसकी वजह से ये पूरा जो हादसा है वो हुआ है। बहुत बहुत शुक्रिया पारस जी, आपने पूरी जानकारी दी। सिद्धार्थवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आजचा दिवस हा अतिशय दुखद म्हणावा लागेल, कारण सिद्धार्थचं जाणं हे सगळ्यांसाठीच अत्यंत धक्कादायक चटका लावून जाणार आहे। वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर असता तेव्हा तुमचं आयुष्यातून असं एक्झिट होणं हे त्याच्या कोट्यवधी फॅन्ससाठी अत्यंत निराशाजनक करणार आहे। काय घडलं, गेल्या 24 तासात काय घडलं, आपण एक नजर टाकूयात। घटनाक्रम नेमका कसा होता बघा, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय। बुधवारी एका प्रोजेक्टच्या संदर्भात मीटिंग झाली, रात्री 8 वाजता घरी परतला, रात्री 10 वाजता सोसायटीत त्यानं जॉगिंग केलं, त्यानंतर जेवण आणि झोपला तो, जेवून झोपला तो। मध्यरात्री त्याला काहीसं अस्वस्थ वाटायला लागलं, तो उठला, त्याच्या आईनं ज्यूस आणि पाणी त्याला दिलं। सिद्धार्थची कुठलीही हालचाल झाली नाही। सकाळी पहाटे 5 वाजता त्याच्या बहिणीला बोलवलं गेलं, कारण तो उठत नव्हता। सकाळी 7 वाजता डॉक्टरांकडून त्याची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण तत्पूर्वीच डॉक्टरांनी तो मृत झाला आहे असं सांगितलं। आणि स्वाभाविकपणे त्याची ही एक्झिट कोट्यवधी त्याच्या फॅन्ससाठी चटका लावून जाणारी आहे, अस्वस्थ करणारी आहे। यानंतर वेळेत पुढच्या बातमीकडे बातमी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली। खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची आज भेट घेतली आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नी त्यांनी लक्ष घालावं, हा प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करावं अशी मागणी केलेली आहे। त्याचबरोबर केंद्र सरकारच्याकडून 50% जी मर्यादा आहे ती मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे। राष्ट्रपतींनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्ट केलं आहे। म्हणजे आम्हाला 105 घटना दुरुस्तीचा राज्याला अधिकार दिले असले तरी आपण त्यात पुढे जाऊ शकणार नाही, म्हणून आम्ही राष्ट्रपतीजींना विनंती केली की ही व्याख्या ह्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे जर आपल्याला बदल करता आली आणि आपण जर पार्लमेंटला किंबहुना ज्यांना ज्यांना सांगायचं तिथं आपण जर सांगू शकला तर खऱ्या अर्थाने राज्याचे अधिकार हे अबाधित राहतील असं आम्हाला म्हणायला काही हरकत नाही। राष्ट्रपतीजींनी त्यांचे शब्द आहे, राष्ट्रपतीजी काय म्हटले की मी तुम्हाला पेशंट हिअरिंग दिलेलं आहे, मी पूर्णपणे तुमची बाजू ऐकून घेतलेली आहे, हे त्याचा मी पूर्ण त्याचा अभ्यास करेन आणि जे काही त्यांना करायचं ते त्या पद्धतीने करतील। आम्ही काही राजकीय भाषण आम्हाला काही करायचं नाही, आमचा हेतू एकच आहे की हा गरीब मराठा समाज आहे, या गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा, ते व्यथित आहेत, दुखी आहेत। आणि जी शिवाजी महाराजांची भूमिका होती की माझं राज्य हे नुसतं मराठ्यांचं नाही आहे, हे 18 पगड जात 12 बोलते दरच आहे, शाहू महाराजांनीसुद्धा 200 वर्षानंतर काय केलं, नुसतं मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, त्यांनी अनुसूचित जाती जमाती OBC आणि मराठा समाजात समावेश केला। आमचं एकच हेतू आहे बोलण्याचं की एका छताखाली या सगळ्या समाजात लोकांना आणावं, राजेंद्र समची विनंती। या सगळ्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया। ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी, कुठे जाऊ नका, पहा फक्त News18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, तुम्ही पाहताय News18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र। आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी ईडीच्या कारवाईची आहे, ती म्हणजे राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांची खासगी कारखान्यांमध्ये रूपांतरित करून जी विक्री करण्यात आली त्यामध्ये जो 25,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता त्या संदर्भात आता ईडीनं कारवाई करत राज्य सहकारी बँकेवरती ही कारवाई केलेली आहे। सहकारी साखर कारखाने हे अत्यंत स्वस्तामध्ये खाजगी लोकांना विकण्यात आले आणि त्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप झालेला होता। जरंडेश्वर साखर कारखाना अशाच प्रकारे त्याची तक्रार करण्यात आली होती आणि
त्या संदर्भात कारवाई करण्यात आली होती, जप्तीची कारवाई करण्यात आली होती. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, ईडी पुन्हा एकदा राज्यातल्या एका बहुचर्चित घोटाळ्याच्या संदर्भात कारवाईला सुरुवात केलेली आहे ईडीनं, ही किती मोठी कारवाई असणार आहे, काय याबद्दलचे अपडेट्स आहेत? विलास, आता जी सूत्रांकडनं ईडीच्या सूत्रांकडनं माहिती मिळते आहे की राज्यातल्या राज्य सहकारी बँकेच्या काही शाखांवर ईडीनं कारवाई सुरू केलेली आहे. त्यामध्ये कदाचित पुणे आणि सातारा या बँकांचा देखील समावेश होऊ शकतो. पण आता ईडीच्या सूत्रांकडनं अशी माहिती मिळते की 25,000 कोटी रुपयांच्या साखर कारखाना विक्रीच्या संदर्भात काही तक्रारी होत्या आणि त्याच्या संदर्भात एक तक्रार जी आहे ती जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात होती. त्या संदर्भात ही जी कारवाई आहे ती जरंडेश्वर साखर कारखान्याच्या बाबतीत केली जात असल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे. आज संध्याकाळी अनेक शाखांमधून काही कागदपत्र जे आहेत ते ईडी या ठिकाणी तपासून पाहते आहे, अशी माहिती जी आहे ती समोर येताना दिसते आहे. नक्कीच जरंडेश्वरचा जरी विषय असला तरी राज्यातल्या एकूण सहकारी साखर कारखाने जे अण्णा हजारेंनी आरोप या ठिकाणी पूर्वी केला होता की जवळपास 25,000 कोटी रुपयाचे साखर कारखाने जे आहे ते कवडीमोल दरात विकण्यात आले होते आणि त्याच पद्धतीची जी माहिती आहे ती आता समोर येते आणि ईडीने त्याच आधारावर जी आहे ती कारवाई सुरू केल्याची माहिती मिळते आहे. कुठले कारखाने प्रामुख्यानं या तपासाच्या कक्षेत असणार आहेत याबद्दलची काही माहिती मिळाली आहे? सर्वात महत्त्वाची तक्रार जी आहे ती शालेंद्र पाटील यांच्या यांनी या ठिकाणी केली होती की जरंडेश्वर साखर कारखाना जो 400 कोटी रुपयांना विकला जायला हवा होता पण तो अवघ्या 70 कोटी रुपयांना या ठिकाणी विकण्यात आलेला होता आणि त्याची चौकशी करावी ही मागणी शालेंद्र पाटील यांनी देखील लावून धरली होती आणि तीच केस जी आहे ती ईडीनं या ठिकाणी घेतल्याची माहिती जी आहे ती समोर येताना दिसते आहे. पण एकूण जर आपण पाहिलं तर साधारणतः या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बरोबर इतर सहकारी साखर कारखान्याची काही माहिती मिळते का, हा देखील विषय जो आहे तो ईडी तपासून पाहते. विलास, प्रफुल्ल, जर ईडीनं आता या सगळ्या घोटाळ्याची चौकशी सुरू केली तर प्रामुख्यानं राज्यातल्या कुठल्या नेत्यांच्या बद्दल ही चौकशी असू शकते, कुठले नेते याच्यात गोत्यात येऊ शकतात, कुठल्या पक्षाचे येऊ शकतात? एक विषय जर आपण घेतला तर साधारणतः 15 ते 16 सहकारी साखर कारखाने असे आहेत ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य देखील आहेत, काँग्रेसचे सदस्य देखील आहेत आणि भाजपच्या सदस्यांचा देखील काही सदस्यांचा समावेश जो आहे तो या सहकारी कारखान्यांमध्ये आहे. आणि त्याचबरोबर सहकारी साखर कारखान्यांबरोबर जरी असला तरी यामध्ये महत्त्वाची भूमिका जी आता आहे की राज्य सहकारी बँकेची सर्वात मोठी भूमिका होती. कारण हे सहकारी साखर कारखाने जे आहेत ते निलावात काढण्याची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती राज्य सहकारी बँकेने या ठिकाणी केली होती आणि त्यामध्ये तत्कालीन सदस्य जे आहेत, तत्कालीन सभासद जे सदस्य जे आहेत त्यांचा देखील या ठिकाणी चौकशी केली जाईल का, हा देखील विषय महत्त्वाचा आहे. धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा ईडीनं पुन्हा एक नवा घोटाळा आपल्या हाती घेतला आहे आणि या घोटाळ्याच्या चौकशीतून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादळ येतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण तूर्तास या बातमीसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.